नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहूया साधा राईसपासून बिर्याणी कसं बनवावी. हे मी 5 ते 6 वाटी तांदूळ घेतलेले आहे, स्वच्छ धुवून ते 5 ते 10 मिनटं भिजवत ठेवलेले. बिर्याणीसाठी लागणारं साहित्य, मी हे सगळ्या मिक्स भाज्या चॉप करून घेतलेल्या बारीक, 3 ते 4 मिरच्या, कढीपत्ता हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही टाकू शकता, 1 चमचा जिरा, गरम मसाल्यासाठी 3 ते 4 काली मिरी आणि 3 ते 4 लवंग, आणि शाही मसाला बिर्याणी मसाला मी बिर्याणी बनवायला यूज करणार आहे. चला तर मग बघूया आपण ह्या साहित्यापासून बिर्याणी कशी बनवावी. हे मी कुकर गरम करायला ठेवलं आहे, त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तूप टाकूया. तूप चांगलं तापल्यावर त्याच्यात लवंग आणि काली मिरी टाकावी, नंतर जिरा, आणि हे कढीपत्त्याचे पानं टाकल्यानंतर त्यामध्ये तुम्ही बारीक कापलेल्या भाज्या टाका. यामध्ये मी कांदा, टमाटा, कॅप्सिकम, तुम्हाला वाटलं तर कोबी वगैरे, या फ्लावर, या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता. 2 ते 3 मिनटं तुम्ही त्याला छानपैकी भाजून घ्या. भाजल्यानंतर हा शाही बिर्याणी मसाला चा 1 चमचा मी या भाजीमध्ये मिक्स करते. तुम्हाला वाटलं तर 1 चमचा हळदही टाकू शकतात. हा मसाला झाल्यानंतर हे भिजवलेले तांदूळ त्याच्यामध्ये आपण टाकूया. हा बिर्याणी पुलाव तुम्ही दहीसोबत किंवा ताकासोबत किंवा कढी, तुम्हाला हवं तितकं तिखट जर पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये 3 ते 4 मिरच्या तुम्ही टाकू शकता. आवडीनुसार तुम्ही ह्यामध्ये इलायची पण 1 ते 2 टाकू शकता. 2 ते 3 मिनटं व्यवस्थित कालवून घ्या आणि त्याच्यामध्ये आवश्यकतं तेवढं पाणी टाका. तुम्ही ह्याच्यामध्ये 2 ते 3 कप पाणी टाका आणि स्वादानुसार मीठ. पाण्याचं प्रमाण हा चमचा व्यवस्थित प्रमाणे, 3 ते 4 वाटी तांदूळ घेतल्यामुळे मी 3 कप पाणी इथे घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात हा चमचा व्यवस्थित त्याच्यामध्ये कालवला जात आहे, त्याप्रमाणे हे पाणी त्या बिर्याणीला व्यवस्थित पुरवठ्याला येईल. आणि स्वादानुसार त्याच्यामध्ये मीठ टाका, तुम्हाला जसं लागेल तसं. पुन्हा एकदा व्यवस्थित कालवून घ्या आणि कुकरला झाकण लावून 3 ते 4 शिट्टीमध्ये तुमचा हा मिक्स व्हेजिटेबल पुला रेडी आहे. तुम्ही तो दही पुला 3-4 शिट्ट्यानंतर हा कुकर मी उघडणार आहे. वाव, सुंदर बिर्याणी एकदम सुंदर झालेली आहे. आता तुम्ही ही प्लेटमध्ये सर्व करू शकता. हे पाहू शकता मस्त गरम गरम बिर्याणी, आणि त्याच्यावर जर तुम्ही तूप टाकला, ताकसोबत खाल्ला, अप्रतिम. वाव, हे पहा बिर्याणी रेडी आहे सर्व करण्यासाठी. आवडलं असेल तर माझा चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जे काय आवडलं असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही कमेंट करून सांगू शकता. पुढच्या रेसिपीसाठी तुम्ही प्लीज कमेंट करून मला सांगू शकता. थँक्यू एव्हरीवन.